Let us take one more sentence. Nitin purchased a car. Again, which is the subject, students? Very good, it is Nitin. Which is the action? Purchase. So, what do we do? See here, subject is the doer of the action. So, we know it is active. But a car was purchased by Nitin. Ithe, which is the subject? Car. Is car doing the action of purchasing? No. So, it is not the doer of the action. Subject is not the doer. Therefore, passive. आता एकदा आपल्याला कळलं की ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि पॅसिव्ह म्हणजे काय. परत एकदा, ऍक्टिव्ह म्हणजे सब्जेक्ट इज डुईंग द ऍक्शन अँड पॅसिव्ह सब्जेक्ट इज नॉट डुईंग द ऍक्शन. नाव वी गो ऑन टू चेंजिंग फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. सो लेट स्टार्ट. हे एक वाक्य घेऊया आपण, दीपक राईट्स अ पोएम. स्टुडंट्स, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ह्याच्यामध्ये फक्त तीनच गोष्टी आली पाहिजे आपल्याला. What is the subject, which is the verb, and which is the object. तर subject, verb, object ह्याच्यावरच आपल्याला काम करायचंय. And what is important is to understand that. हा, वाक्यामध्ये दुसरे शब्द असतील ते नंतर बघू, त्याला आपण कसं ठेवायचं वाक्यामध्ये, कुठे ठेवायचं ते नंतर बघू. But first and foremost, let us look for subject, verb, object. Once again, students, which is the subject here? Yes, it is Deepak. And which is the object? Poem. Now, let us take a look at the steps. Okay? First and foremost, swap subject and object. Swap manje kai? Interchange. Manje subject la object cha jagyavar nyayche, object la subject cha jagyavar nyayche. You are going to interchange the position of subject and object. So, here we know subject is Deepak and object is a poem. So, what do we do? From active to passive, interchange the position. Poem will come in subject position. Deepak will go in object position. That is the first step. Swap subject and object. Subject and object chi jaga badli karaychi. Nantar, to be in the correct tense. Students, what do you mean by to be in the correct tense? Acha, correct tense. Vakyacha tense. दीपक राईट्स अ पोएम. स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे राईट्स म्हणजे काय? प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे आपण आधीच केलंय. ओके, सो राईट्स इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता आन्सरमध्ये, पॅसिव्हमध्ये आपल्याला काय ऍड करायचंय? तिथे प्लस दिसतोय आपल्याला, म्हणजे ऍड करायचंय. टू बी ह्याचा फॉर्म, टू बी हा मूळ वर्ब आहे. इट इज द रूट वर्ब. ओके, द क्रियापद, द मेन क्रियापद. बट देर आर मेनी फॉर्म्स. आपण जेव्हा टू बी ला वाक्यामध्ये टाकतो तेव्हा आपण काय म्हणतो? आय बी, यू बी, ही बीज. नाही, वी से आय ॲम, यू आर, ही इज. सो वी आर गोइंग टू सिलेक्ट द करेक्ट टू बी फॉर्म. ह्याच्यातला एक टू बी फॉर्म घ्यायचा आहे आपल्याला, अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सब्जेक्ट. आता बघूया इकडे प्रेझेंट मध्ये काय फॉर्म्स आहेत? एम इज आर. पास्ट मध्ये काय आहे? वॉज वर. फ्युचर मध्ये बी. आणि जेव्हा कंटिन्युअस वाक्य असतात तेव्हा आय एन जी म्हणजे बीइंग. आणि परफेक्ट जे टेन्सेस असतात तिथे आपण बीन टाकायचा, व्ही थ्री, पास्ट पार्टिसिपल. नाव नेक्स्ट स्टेप. सो हिअर वी हॅव टेकन इज. का इज घेतला आपण? प्रेझेंट मध्ये तुम्ही बघाल तीन ऑप्शन आहेत, एम, इज, आर. पण कसं सिलेक्ट करायचं? तर आता सब्जेक्ट काय आहे? पोएम. उत्तर जेव्हा आपण लिहितो तेव्हा पोएम सुरुवातीला येईल. आता पोएम बरोबर काय येईल? इज. यू डोंट से पोएम आर, यू डोंट से पोएम एम, सो यू से पोएम इज. हा, जर पोएम्स असतं तर पोएम्स आर. गॉट इट स्टुडंट्स? कसं सिलेक्ट करायचं? एक तर टेन्स बघायचं, वाक्याची टेन्स काय आहे. व्हॉट टेन्स इज द सेंटेन्स इन, इज द क्वेश्चन इन. देन यू सिलेक्ट अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. अ पोएम इज. ओके, सो वी टेक द करेक्ट फॉर्म ऑफ टू बी. नेक्स्ट, पास्ट पार्टिसिपल. कोणत्या शब्दाचा, कोणत्या क्रियापदेचा पास्ट पार्टिसिपल? यू सी द वर्ब राईट्स, त्याचा पास्ट पार्टिसिपल. सो वी राईट रिटन. ओके, प्रत्येक टेन्स मध्ये राईट विल बिकम रिटन, बट टेन्स सेम राहील. आणि कोणता शब्द टेन्सला तसंच ठेवणार आहे?
तर टू बी. पॉइंट नंबर टू, तुमचा स्टेप नंबर टू, जो टू बी फॉर्म आहे ह्या टेबल मधला जे तुम्ही घ्याल त्याने तुम्ही टेन्स सेम ठेवणार. ओके, सो हियर वी हॅव पास्ट पार्टिसिपल.